धरून चला की कधी काळी आमचाही एकच आमदार होता, तोच पक्ष सोडून गेला असता तर पक्ष संपला असता का? एक असो, 50 असो किंवा 100 असो, आमदार गेले तरी पक्ष संपू शकत नाही, पक्ष कायम राहतो असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं. तर सुरतहून बोलण्यापेक्षा सुरत दाखवून बोलायचं होतं असा शब्द ठाकरेंनी आमदारांना टोमणाही लगवला. लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातो, विधिमंडळ पक्ष आणि नोंदणीकृत पक्ष वेगळा असतो. धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कोणीही हिरावून घेऊ शकत नाही असा दावाही उद्धव ठाकरेंनी केला. उद्धव ठाकरेंनी नेहमीप्रमाणे फेसबुक लाईव्ह येण्याचा पॅटर्न बदलून मातृश्रीवर पत्रकार परिषद घेत थेट संवाद साधला. धरून चला की कधी काळी आमचा देखील एकच आमदार होता, अगदी वामनराव होते, छगनराव होते, असे एक एक होते. तेच जर का गेले असते पक्ष सोडून, ते नंतर गेले भाग वेगळा, पण एक कोणाचा आमदार आहे तो पक्ष सोडून गेला म्हणजे पक्ष संपला का? नाही संपू शकत. कारण एक आमदार असो, 50 असो, 100 असो, हे सगळेच्या सगळे जरी गेले तरी पक्ष हा अस्तित्वात असतो. आमदार जाऊ शकतात, पक्ष जाऊ शकत नाही, हा एक लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्या संभ्रमातून तमाम नागरिकांना, जनतेला आणि शिवसैनिकांना हेच सांगतोय की तुम्ही अजिबात त्यांच्या भ्रमाच्या भोपळ्यात अडकू नका. विधिमंडळ पक्ष हा वेगळा असतो आणि रजिस्टर्ड पार्टी ही वेगळी असते. त्याच्यामध्ये असंख्य मतदार आले, नागरिक आले, सदस्य आले, खूप सगळ्या काही काही गोष्टी आले, पदाधिकारी आले, आणि त्या पदाधिकाऱ्यांना हे असेच उचलून कोणी घेऊन जाऊ शकत नाही. सगळ्यांनाच काही पैशाची आमिषे किंवा दमदाट्या करून तुम्ही नेऊ शकत नाही. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की धनुष्यबाण याच्याबद्दल कोणताही संभ्रम कोणीही मनात ठेवू नका. धनुष्यबाण हा शिवसेनेचा आणि शिवसेनेकडेच राहील. हे काही घटना तज्ञांशी बोलूनच मी आपल्याशी बोलतो आहे. शिवसेना हा पक्ष विधिमंडळात आज सुद्धा मला त्यांचं कौतुक करायचं, जे 15-16 आमदार जे माझ्यासोबत राहिले, की आज सुद्धा अनेक जण म्हणजे इतके दिवस जे गप्प होते ते तिकडे जाऊन बोलायला लागलेले आहेत. आणि मातोश्रीने जर का आम्हाला सन्मानाने बोलवलं आणि जर का भाजपशी बोलणी केली तर आम्ही यायला तयार होत. मी याहीपूर्वी आपल्याच माध्यमातून त्यांना आवाहन केलं होतं की तुम्ही सुरतेला जाऊन बोलण्यापेक्षा मला सुरत दाखवून इकडेच बोलला असतात फेस टू फेस तर अधिक बरं झालं असतं. मग ते पर्यटन करण्याची काही गरज नव्हती,